महावितरण के 3 कोरोना मुक्त कर्मचारियों को समुद्रपुर लाने पर नागरिक संतप्त हुए हैं। हिंगनघाट और समुद्रपुर उपमंडल के 3 कोरोना प्रभावित कर्मचारी को कोरोना उपचार के बाद क्वारंटाइन सेंटर से 20 तारीख को रिहा कर दिया गया था। कोरोना बीमारी से छुटकारा पाने के बाद इंजीनियर पावड़े के आदेश के अनुसार कर्मचारियों को हिंगनघाट शहर न लाते हुए सीधे समुद्रपुर स्थित महावितरण कॉलोनी पहुँचाया गया। समुद्रपुर के ग्रामीणों को घटना की जानकारी प्राप्त होते ही नगर पंचायत अध्यक्ष गजानन राउत की मौजूदगी में 70 से 80 ग्रामीणों ने इस घटना का विरोध करते हुए हंगामा खड़ा किया। संतप्त भीड़ की भावना को जानते हुए नगराध्यक्ष राउत ने हिंगनघाट डिवीजन के कार्यकारी अभियंता हेमंत पावड़े को घटनास्थल बुलाया और उनसे पूछा कि जब कोई व्यवस्था नहीं थी तो कोरोना के मरीजों को यहाँ क्यों भेजा गया। जैसे ही पावड़े को पता चला कि स्थिति हाथ से बाहर हो रही है, इंजीनियर पावड़े अपने दलबल के साथ मौके पर पहुंचे। ग्रामीणों के साथ विवाद कर जनप्रतिनिधि राउत से भी अपमानजनक भाषा में बहस करने लगे। संबंधित कोरोना मुक्त कर्मचारियों को गांव में प्रवेश करते समय तहसील के कोरोना नियंत्रण अधिकारी के साथ साथ स्थानीय नगर पंचायत प्रशासन को सूचित करना आवश्यक था। पेशेंट आए जिथे घाणी तो साम्राज्य आहे, साधारणपणे 6 वाजतापासून पेशंट साधारणपणे आता 9 वाजले, 9:30 10 वाजून राहिले तरी अजूनपर्यंत कुठलाही MHCVचा अधिकारी नाही, कर्मचारी त्या ठिकाणी आला नाही, त्यांची व्यवस्था केली नाही। अशा परिस्थितीत आपण या ठिकाणी या पेशंटला का बरं आणून ठेवलं? ते पेशंट तर हिंगघाटचे आहे, तुम्ही त्यांना हिंगघाटला नेऊन ठेवायला पाहिजे नव्हतं, परंतु MHCVच्या प्रिमायसेसमध्ये तुम्ही इथे आणून ठेवलं आणि त्यातले त्यात तुम्ही त्यांची व्यवस्था पण नाही केली, त्यामुळे तुम्ही इथे या म्हटलं आणि ते या म्हटल्यानंतर ते थोडेसे गरम आवाजात बोलले, तुम्ही कोण आम्हाला सांगणार? मी माझ्या प्रिमायसेसमध्ये ठेवलेलं आहे। परंतु MHCVचा प्रिमायसेससुद्धा हा नगरपंचायतच्या एरियामध्ये येत असल्यामुळे त्याचा संपूर्ण जबाबदारी ही आमच्यावर नगरपंचायतमध्ये असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत असं बोलत होतो, परंतु ते नंतर एकेरी शब्दात बोलायला लागले मध्य प्राशन, कारण की आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत चालू होतं का साहेब म्हटलं तुम्ही हा प्रकार बघा, यातले 3 लोक आहे आणि साधारणपणे 1 व्यक्ती असा होता की तो 6 महिने रिटायर होणार होता, तर साहेब म्हटलं तुम्ही यांची परिस्थिती बघा, यांना इथं ठेवणे इथं आणण्यापेक्षा तुम्ही हिंगडला का बरं नाही नेलं बा म्हटलं, तर ते वाद घालू लागले। वाद घातल्यानंतर काही लोकांनी आमच्या समुद्रपूरचे काही लोक होते, पत्रकार लोक होते, त्यांनी त्यांच्या लक्षात आलं काही सत्य तिन्ही लोक मद्यपान करून आहे, तेव्हा त्यांना म्हटलं का MLC करू बा। या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते जे अशोक डगवार आहेत त्यांनी म्हटलं की यांची MLC करा। MLC जसंही म्हटलं तसंच पावडे साहेब आतमध्ये चालले गेले आणि आतमध्ये चालले गेल्यानंतर नंतर ते कुठं गायब झाले पताच नाही, कुठं चालले गेले नाही मला या बाबतीत कल्पना नव्हती, कारण त्या दिनांकास मी सुट्टीवर रजेवर होतो, त्यामुळे सदर प्रकरणाची मला कल्पना नव्हती। बाकी तुमच्या रेकॉर्डला वगैरे काही रेकॉर्डला पण काही काही हे व्यक्ती तिथे आले आहे म्हणून दिनांक 20 रोजी समुद्रपूर उपविभागात महावितरण हिंगणघाटचे रायगडला गेलेले कर्मचारी असतील ज्यांनी करोनावर मात केली आणि करोनावर 15 तारखेला मात करून 1-7 दिवसाचा आयसोलेशन कालावधी आटपून ते समुद्रपूरला त्यांचा करोना योद्ध्यांचा व्यवस्थित सत्कार व्हावा या दृष्टीने काही टेम्पररी अरेंजमेंट आमचे रहिवासी गाडे जे सुस्थितीत आहे तिथे ठेवण्यासाठी आम्ही त्यांना नेलं, परंतु तिथे आमचे कर्मचारी येतात स्थानिक जे नगराध्यक्ष आहेत यांनी याबाबतची पूर्व परवानगी घेतली का आणि नगर प्रशासनाला माहिती दिली का यावरून आमचा विरोध केला आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली की आता करोना मुक्त आहे आणि कंपनीच्या नियमानुसार आम्ही यांना इथे ठेवत आहे, पण त्यांनी या गोष्टीला मान्यता न देता नगर पंचायत यांची पूर्व परवानगी किंवा सूचना नसल्यामुळे यांना इथे ठेवू नये आणि सदर परिस्थितीत जमाव पाहिल्यानंतर आम्ही काढता पाय घेतला आणि त्यांना आपापल्या घरी कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी त्यांना आपापल्या घरी पोहोचू दिले। नगराध्यक्ष ने इंजिनियर पावड़े पर ऐसा कुछ भी न करके नियमों का उल्लंघन करने का आरोप लगाया। इस मामले में दूसरे दिन सभी अखबार में अपने ही 3 कर्मचारियों के साथ अन्यायपूर्ण बर्ताव करने की खबर प्रकाशित हुई। बाद में बुधवार को पावड़े ने हिंगनघाट मंडल कार्यालय में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की और कहा कि यह खबर झूठी थी। इंजीनियर पावड़े ने मीडिया को यह भी बताया कि नगर पंचायत अध्यक्ष और ग्रामीणों के खिलाफ इस संबंध में पुलिस में शिकायत दर्ज की जाएगी। NBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि एनोरकर की रिपोर्ट।